नमस्कार यूट्यूब फॅमिली. मराठी सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेते सुधीर जोशी हे त्यांच्या भूमिकेतून आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. सुधीर जोशी मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध होतेच, परंतु इंग्रजी नाटकांमध्येही त्यांचं नाव लोकप्रिय होतं. सुधीर जोशी हे विनोदी ढंगातील भूमिकांसाठी नावाजले जाणारे मराठी अभिनेते होते. त्यांचा जन्म इसवी सन 1948 मुंबईत दादर येथे झाला, तर मृत्यू 14 डिसेंबर 2005 रोजी झाला. सुधीर जोशी मुंबईच्या कीर्ती कॉलेजातून त्यांनी अर्थशास्त्रात BA पदवी संपादन केली. मुंबईमध्ये ब्लॅकी अँड सन्स या प्रकाशन संस्थेत विपणन अधिकारी होते. कालांतराने त्यांनी नोकरी सोडून सुधीर जोशी पूर्ण वेळ अभिनय क्षेत्राकडे वळले. त्यांची काही गाजलेली महत्त्वपूर्ण भूमिका सादर केलेली मराठी चित्रपट गम्मत जम्मत, अशी ही बनवा बनवी, आय त्या घरात घरोबा, बाळाचे बाप ब्रह्मचारी, भूताचा भाऊ वगैरे वगैरे असे अनेक चित्रपट त्यांनी केलेली आहेत. तर आज आपण त्यांची पत्नी कोण आणि त्या काय करतात याविषयी जाणून घेऊया. तर मित्रांनो, प्रसिद्ध हिंदी बॉलिवूड ॲक्टर बोमन इराणी हे सुधीर जोशी यांचे जवळचे मित्र होते. एका मुलाखतीदरम्यान त्यांची आठवण करत सांगितले की एवढ्या मोठ्या कलाकाराचे जाणे हे फार दुःखद असून सिनेसृष्टीची मोठी हानी आहे. आणि विशेष सांगण्यासारखे म्हणजे पुढे त्यांची मुलं बाळं नाहीत, पत्नी किंवा लग्नाविषयी काहीच संदर्भ मिळाला नसून त्यांना मुलं बाळं नव्हती हे मात्र नक्की. तर मित्रांनो, अनेक रेफरन्स संदर्भांचे वाचन करून ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. नमस्ते, धन्यवाद.